हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी झटपट बनणारी टेस्टी अशी चिकन मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी येथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि कोथिंबीर याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊ. येथे मी 2-3 पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया. यामध्ये तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट घालून घेऊ. मीठ आणि 1/2 चमचा हळद. आता हे छान मिक्स करून घेऊया. येथे मी 15 मिनिटं चिकन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यासाठी लागणारा आता मसाला तयार करून घेऊ. येथे मी 2 चमचे डाळ व 1/2 वाटी किसलेलं खोबरं, 1 चमचा धने, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता याला आपण भाजून घेऊ. डाळ व खोबरं आणि धने हे तिन्ही पण मी थोड्या तेलामध्ये छान भाजून घेतलेलं आहे. आता घेतलेला हा सर्व मसाला मिक्सर जारमध्ये याची मी फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे. येथे मी मसाल्याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. येथे मी 15-20 मिनिटं चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आता आपण चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया. कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये मी 3 पळी तेल घालून घेतलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये 2 बारीक कट केलेले कांदे घालून घेऊ आणि हे छान 2-3 मिनिट परतून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. आता इथे मी 2 मीडियम साइजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे, ते घालून घेऊया. हे पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहे. 2-3 मिनिट टोमॅटो पण छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेत आहे, हे पण तेलामध्ये छान परतून घेऊ. आता यामध्ये 1/2 चमचा मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे 3-4 मिनिट छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेऊ. हाय गॅस फ्लेमवर चिकन छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट छान परतून घेतलं आहे. आता यावर झाकण ठेवून देऊ. आता चेक करूया. बघू शकता 3-4 मिनिटांनी चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. आता मसाले घालून घेऊ. येथे मी 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि तयार करून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता हे छान मसाले टाकून आपण चिकन छान मीडियम गॅस फ्लेमवर परतून घेतलेलं आहे. आता चिकन मसाला चटपटीत करण्यासाठी येथे मी 3-4 चमचे दही घेतलेलं आहे. हे दही घालून घेऊया. दह्याऐवजी येथे तुम्ही लिंबू पण घालू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊ.
आता यावर आपण 1-2 मिनिट झाकण ठेवून देऊया. 2-3 मिनिट झालेले आहेत, आता झाकण काढून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मॅरिनेशन करताना पण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी इथे थोडंच मीठ घालून घेत आहे. आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. इथे मिक्सर जारमध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. इथे मी 1/2 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. कुकरला झाकण लावून मीडियम गॅस फ्लेमवर चिकन शिजून घेऊया. इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरची वाफ गेलेली आहे. आता आपण चिकन शिजलं का चेक करूया. आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा चिकन मसाला घालून घेत आहे. बघू शकता चिकन पण छान शिजलेलं आहे. बघू शकता चिकन मसाला तयार आहे. खायला खूप टेस्टी झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.